सबस्क्राईब करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी योगिता मिले. योगिताज किचनमध्ये आज तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे सौ चित्रा बोवाटे, ज्या पुरणपोळी एक्सपर्ट आहेत. बऱ्याच रिक्वेस्ट होत्या की पुरणपोळी अगदी छान आणि न तुटणारी एकदम परफेक्ट पुरणपोळी पाहायची आहे, म्हणून त्यासाठी आज आपल्या खास करून आपण त्यांना बोलवले. तर मग पाहूया त्यांच्या प्रोसिजरने पुरणपोळी कशी बनवायची. अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धा किलो गूळ घेतलंय आणि गूळ हे मी किसून घेतलंय छान. त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलंय मी पाऊण वाटी. हे आपण पुरणपोळी लाटताना वापरणार आहोत. एकदम बारीक आहे हे तांदळाचं पीठ. मैदा घेतलाय मी पाऊण वाटी. हा आपण पिठाबरोबर मळणार आहोत पुरणपोळीसाठी. त्यानंतर तेल घेतलंय मी. सुंठ पावडर घेतली आहे 1 टीस्पून. 2 टीस्पून वेलची जायफळ पूड करून घेतली आहे मी. हळद घेतली आहे 1/2 टीस्पून. आपण हळद घालणार आहोत आणि मीठ आपण चवीनुसार घेणार आहोत आणि मळण्यासाठी आपण पाणी वापरणार आहोत. आपण ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवायची आहे. भिजवली की डाळ कुकरला पटकन शिजते आणि आपला वेळ वाचतो, म्हणून मी ही स्वच्छ धुवून आता ही भिजवत ठेवते. नंतर आपण कुकरला शिजवून घेऊ. आता ही डाळ 2-3 वेळा स्वच्छ मी चोळून धुतली आहे आणि अर्धा तासासाठी ही मी भिजत ठेवली आहे. अर्ध्या तासानंतर बघू शकता तुम्ही छान फुगली आहे ही. आता ही मी कुकरला लावून घेणार आहे. आपण कुकरमध्ये डायरेक्ट ही डाळ लावून घेतली. आता ही डाळ अर्धा तास भिजवल्यानंतर पुन्हा मी एकदा धुवून घेतली आहे आणि त्यात मी हे दुसरं पाणी घातलं. जे भिजवलेलं पाणी होतं ते आपण वापरणार नाही आहोत. आता हे तुम्ही पाहाल तर डाळ भिजून वर येईल एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे ही आपली बोटाची जी 2 पेर आहेत हे पाण्यात बुडले पाहिजेत एवढी आपल्याला वर पाणी डाळीचे ठेवायचे. आणि त्यात आपण हा 1 छोटा चमचा हळद घालणार आहोत. हळदीमुळे छान कलर येतो आणि डाळ लवकर शिजते, म्हणून आपण ह्याच्यात हळद घातली आहे. आणि हे आता मी कुकरला 3 चिट्ट्या काढून घेणार आहे आणि 3 चिट्ट्या काढल्यानंतर बघू मग आपली डाळ कशी होती. आता आपण एक कपडा घेतला इथे आणि त्यावर परात ठेवली. त्यामुळे काय होणार, आपण जेव्हा पीठ मळतो तेव्हा परात सरकून आपल्याला त्रास होत आहे. व्यवस्थित आपलं पीठ मळलं जातं. इथे आता हे पहिलं आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. हे वाटीने याच वाटीने जर तुम्ही बघाल तर बरोबर 3 वाट्या पीठ होत. त्यात हे मैदा घालणार आहोत. आपण पाऊण वाटी मैदा घेतलाय. आपण आणि पिठाला छान रंग येण्यासाठी आपण थोडी हळद घालणार आहोत पिठात. आपण डाळ शिजवताना पण हळद घातलेली आहे. आणि मीठ घालणार आहोत. हे चांगलं आता सगळं मिक्स करून घ्यायचंय. एक मोठा चमचा आपण तेल घातलंय आणि तेल आपण इथे थंडच वापरलंय. तेल आधी पूर्ण पिठात चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आपण हे आपण सनफ्लॉवर ऑइल वापरलंय इथे. आणि यासाठी जे आपण पाणी वापरणार आहोत ते नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे. गरम वगैरे पाणी नाही वापरायचं आपल्याला. आणि सावकाश पाणी घालत घालत आपण पीठ मळून घेणार. परफेक्ट जर आपल्याला पुरणपोळी करायची असेल तर हे प्रमाण अगदी परफेक्ट दिलेलं आहे तुम्हाला. पिठाचा अंदाज घेत आपण पाणी घालायचं. एकदम पाणी आपण घालायचं नाहीये जास्तीचं, नाहीतर पीठ आपलं पातळ होईल. हळदीमुळे छान आपल्या पिठाला कलर येतोय. आपण पाहू शकताय तुला आपण कुकरमध्ये डाळ आपली शिजत ठेवलेलीच आहे. डाळ शिजून थंड होईपर्यंत आपलं पीठ चांगलं भिजतं. अजून आपण 1 चमचा तेल घातले त्याच्यात आणि तेल पूर्ण त्या पिठात मुरवत हे पीठ मळून घ्यायचंय. हे आपल्याला पीठ मऊ ठेवायचंय.
बोटांनी प्रेस करत छान तुम्ही पाहताय त्या पीठ मळून घेत आहे. जेवढं पीठ तांबडं आपण मळून घेणार तेवढी आपली पुरणपोळी छान मऊ आणि कुसकुशीत होणार. आता त्यांनी हे मऊसूक छान असं पीठ मळून घेतलंय, तुम्ही पाहू शकता किती छान अगदी मळलं आहे ते. आता आता बोटांनी इथे छान असे थोडस प्रेस करून असे खड्डे करून घ्यायचे आणि त्यात थोडस तेल घालून ते मुरवत ठेवायचे. आपण जे तेल घेतलेलं त्याच्यातलं अर्ध बाउल तेल आपण इथे पूर्ण वापरलंय, म्हणजे पीठ मळायला बरोबर अर्ध बाउल आपण तेल घेतले. आता हे अशाच असंच त्याच्यात तेल घालून आपण हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपली डाळ थंड होते, आपण नंतर ती एकजीव करून घेऊ. आता हे पीठ आपण झाकून ठेवूया. आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपली डाळ छान शिजली आहे, तुम्ही पाहू शकता. हाताने ही डाळ प्रेस झाली पाहिजे इतपत आपल्याला छान ती शिजवून घ्यायची आहे. कधी कधी डाळीत फरक असतो, तेव्हा डाळीला शिजायला आपल्याला 5 शिट्ट्या सुद्धा काढाव्या लागतात. मी दाखवलं तसं बोटाने प्रेस केल्यानंतर डाळ जर एकदम आपली अशी पेस्ट झाली तर ती डाळ परफेक्ट शिजली आहे. आता या डाळीतलं आपल्याला पाणी पूर्ण निथळून घ्यायचंय. ही जी हल्ली पुरणची चाळण जी येते ती घेतली आहे, ती तुम्ही पाहू शकता. त्याच्यात आपल्याला पुरण खूप छान करता येतं. एक खाली पातेलं घ्यायचंय आणि हे पुरणाची जी जाळी आहे तीच घेतली आहे मी. त्यात आता मी हे थोडासा कुकर आपल्याला थंड करून घ्यायचंय आणि नंतर हे जे पाणी आहे ते पूर्ण निथळून घ्यायचंय. आणि याचा जो कट खाली येणार तुम्ही पाहू शकता, जे खाली पाणी येणार ते आपण कटाची आमटी करण्यासाठी वापरणार आहोत. आता हे 1-5 मिनिटं असंच ठेवणार आहोत, म्हणजे पाणी आपलं पूर्ण निथळून जाईल. आता 10 मिनिटं झालेली आहेत, आपण पाहू शकता डाळ आपली पूर्ण कोरडी झाली आहे. खाली त्याचा जो एक कट होता तो पूर्ण खाली आला आहे हा. आता ही डाळ आपण एका दुसऱ्या पातेल्यात घेणार आहोत. थोडंसं मोठं पातेलं घेतलंय मी इथे, म्हणजे डाळ आपल्याला हलवायला खूप सोपं जातं. आणि ही जी डाळ आहे ही डाळ आपण यात घालणार आहोत. फक्त एक काळजी घ्यायची, आपण जेव्हा डाळ शिजवतो कुकरला तेव्हा जास्तीत जास्त 5 शिट्ट्या, म्हणजे 4 शिट्ट्या बरोबर होतात. 5 शिट्ट्यापेक्षा जर जास्त शिट्ट्या तुम्ही काढल्या तर डाळीत आपले खूप पाणी राहतं, त्याच्यामुळे पुरण पण आपलं पातळ होतं. त्यामुळे 3 शिट्ट्यात जर डाळ शिजली नाही तर एखादी शिट्टी अजून तुम्ही काढून डाळ व्यवस्थित शिजवून घेऊ शकता. आता यातच आपण हे जे गूळ किसून घेतलेलं ते घालणार आहोत. आणि हे दोन्ही चांगलं आधी आपण मिक्स करून घेणार आहोत खालीच. डाळ किती छान शिजली होती, म्हणजे अगदी आपण ह्या काविळत्याने हलवतोय तरी ती छान अशी मऊ होती. आता हे आपण मिश्रण गॅसवर ठेवू. आता आपण हे गॅसवर पातेलं ठेवलंय आणि आपण हे खाली जे मिश्रण मिक्स करून घेतलेलं ते आता आपण पहिले थोडा वेळ मोठ्या गॅसवरच, आपण पाहू शकता गॅस मी मोठा ठेवलाय, मोठ्या गॅसवर हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. कारण सुरुवातीला गूळ वितळतं आणि पातळ होतं मिश्रण, म्हणून आपण सुरुवातीला गॅस मोठा ठेवलाय. आणि हे मिक्स करताना आपण लाकडी चमचाच वापरायचा आहे. लाकडी चमचा वापरल्यामुळे आपले आपण जे पातेलं घेतलंय त्याला खाली स्क्रॅच पडत नाही आणि अगदी व्यवस्थित आपल्याला हलवता येतं मिश्रण, म्हणून आपण लाकडी चमचाच वापरलाय. आणि हाताला पण आपल्या चटके बसत नाही. आता 5 मिनिटं झाली आपण मोठ्या गॅसवर हे पुरण मिक्स करत होतो. तुम्ही पाहू शकता 5 मिनिटानंतर त्याच्यातनं अशा प्रकारे मोठे मोठे बुडबुडे यायला लागतात. ते बुडबुडे यायला लागलं की आपण गॅस स्लो करणार आहोत आणि आता स्लो गॅसवरच हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं. आता आपण 10 मिनिटासाठी हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलंय, तुम्ही पाहू शकता अगदी एकजीव झालंय हे. आता हे पुरण झालं हे कसं ओळखायचं ते आपल्याला त्या दाखवणार आहे. तर चमचा जो आहे तुम्ही असा वरून थोडासा टाकला की तो चमचा आतमध्ये उभा राहिला पाहिजे, असा वरून टाकल्यानंतर अशा प्रकारे तो चमचा उभा राहिला म्हणजे आपलं पुरण परफेक्ट तयार आहे. आता आपण या वेलची जायफळ पूड आहे ती घालणार आहोत. पहिल्यांदा घालायची नाही आहे,
कारण आपण जर पहिलंच जर घातलं तर त्याचा जो वास असतो तो सगळा उडून जातो, म्हणून आपण नंतर घालणार आहोत, म्हणजे छान फ्लेवर येतो. आपण ही वेलची आणि जायफळची पूड मिक्स करून घेतली आहे, ती आपण ही छोटे आहेत म्हणून आपण 3 चमचे घेतली आहे, आणि सुंठ पावडर घेतली आहे. 1 मोठा चमचा आपण सुंठ पावडर वापरणार आहोत, म्हणून मी हे छोटे आहेत म्हणून मी हे 2 चमचे घालते. आता हे मिश्रण पुन्हा चांगलं हलवून घ्यायचं आहे, आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर आता हे आपलं मिश्रण जळेल. हे आता चांगलं मिक्स झालं की आपलं पुरण तयार आहे. आता हे आपण जी पुरणाची जी चाळण मिळते मग अशी आपण डाळीचं पाणी निथळायला जी घेतलेली तीच आपण घेतली आहे. एक खाली पातेलं घ्यायचंय आणि याच्यावर असं परफेक्ट बसेल असं पातेलं घ्यायचंय आपल्याला, आणि त्यात आपण आता हे थोडं थोडं पुरण घालून वाटून घेणार आहोत. पुरण यंत्र फूड प्रोसेसर कशातही तुम्ही करू शकता. हे जे लाकडी येतं त्या याने आम्ही करणार आहोत, तुम्ही पाहिजे तर ग्लास वाटी कशानेही करू शकता. अगदी असं प्रेस केलं की ते पुरण लगेच खाली पडतं, एवढं परफेक्ट आपलं हे पुरण आता तयार झालंय. तुम्ही पाहू शकता किती छान पुरण आपलं पडतंय ते. म्हणजे लाईट गेली तरी पुरण वाटायचं टेन्शन नाहीये तुम्हाला, फक्त पुरण जेव्हा आपण शिजवतो तेव्हाच आपल्याला जास्तीची काळजी घ्यायची आहे. आणि डाळ शिजल्यानंतर जास्त वेळ पाण्यात ठेवायची नाहीये, लगेचच डाळ आपण निथळून घ्यायची आहे कुकर थोडस थंड झाल्यानंतर. अगदी परफेक्ट हे पुरण खाली पडते, तुम्ही पाहू शकता असं हे पुरण आपलं पडतंय. आता हे सगळं मी पुरण बनवून घेते, नंतर दाखवते पुन्हा. आता तुम्ही पाहू शकता आपलं पुरण वर जरा सुद्धा राहिलं नाहीये, म्हणजे परफेक्ट आपली डाळ शिजली आणि परफेक्ट आपण नंतर गूळ आणि मिक्स करून घेतलंय. चाळणीवर तुम्ही पाहू शकता जरा सुद्धा राहिलं नाहीये पुरण. हे आता आपलं सगळं पुरण वाटून झालंय आणि हे आता आपण पुन्हा एकदा थोडस एकजीव करून घेणार आहोत, नंतर पुरणपोळी बनवायला घेऊ आपण. आता आपण पुरणपोळी लाटण्यासाठी तयारी सुरू केली आहे. गॅसवर मी तवा तापत ठेवला एक साईडला, त्यानंतर पीठ आपलं चांगलं मळून आहे. पुरण आपलं हे छान तयार आहे, तुम्ही पाहू शकता. तांदळाचं पीठ आपण प्लेटमध्ये काढून घेतलंय आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेला पुरणपोळी आपली फाटते, तर त्यासाठी काय करायचं आहे, पोटपाटाला आपण एक पातळ मलमलत कपडा बांधून घ्यायचा आहे, म्हणजे पुरणपोळी लाटताना आपल्याला सोपं जातं आणि अजिबात पोळी आपली फाटत नाही. तर हे आपण कापड घेतलंय आणि आता आपण पुरणपोळी सुरुवात करू. आता आपलं हे पीठ चांगलं तयार झालंय, तुम्ही पाहू शकता आपण तेल करून भिजत ठेवलेलं ते. आता आपण कसं करायचंय की पीठ आपण जेवढं घेणार, म्हणजे एक गोळा जर पिठाचा घेतला तर त्याच्या दुप्पट आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. अशा प्रकारे भरलं तर पुरण अगदी सगळीकडे छान पुरण भरलं जातं, म्हणून आपण पिठाच्या दुप्पट पुरण घेणार आहोत. आता हा एवढा आपण पिठाचा गोळा घेतलाय, त्यात आता आपण थोडस खोलगट वाटी त्याची करून घ्यायची आहे. पुरणाचा गोळा तुम्ही बघाल, पिठाच्या दुप्पट आपला हा गोळा छान तयार झालाय, तो आता व्यवस्थित आतमध्ये भरून घ्यायचा. वरून त्याला छान असं पूर्ण बंद करून घ्यायचंय, पाहू शकता अशा प्रकारे आपण आता हे पूर्ण बंद करून घेतलंय त्याला. हाताने थोडस प्रेस करून तांदळाच्या पिठात बुडवून आपण हे लाटून घेणार आहोत. आता आपण ही तांदळाच्या पिठात बुडवून घेतली, आता आपण ही लाटून घेऊ. तुम्ही पाहाल तर तांदळाच्या पिठामुळे अगदी फास्ट पोळी लाटली जाते आपली, आणि आपण कापड खाली घेतल्यामुळे अजिबात चिकटत नाही. अलगद हाताने फिरवत फिरवत पोळी लाटून घ्यायची आहे. पोळपाट फिरवत फिरवत अगदी व्यवस्थितपणे त्या पुरणपोळी लाटून घेत आहे. हळदीमुळे तुम्ही पाहाल तर किती छान कलर आला आहे, पुरण तुम्हाला दिसतच असेल अगदी शेवटच्या टोकापर्यंत पुरण छान भरलंय पोळीत.
आता आपण पाहताय त्यांची ट्रिक कशी आहे ती. त्यांनी पुरणपोळीच्या टोकाकडे लाटणी घेतली आहे आणि लाटणीवरच त्या पोळी फिरवून घेणार आहेत. म्हणजे कशी पोळी आपण हातावर जर घेतली तर पटकन फाटण्याची शक्यता असते. आता ही अलगदपणे लाटणीला गुंडाळून घ्यायची आणि पुन्हा अलगदपणे सोडायची आहे. अशा प्रकारे जर घेतली तर पोळी आपली अजिबात फाटत नाही, परफेक्ट अशी तुम्ही साईज बघू शकता. सुरुवातीला त्यांनी गॅस मिडियम ठेवला आहे पुरणपोळी भाजायला. आता तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी छान अशी टम्म फुगली आहे. आता ही अलगदपणे परतून घ्यायची आहे. आता आपण याच्यावर तूप लावणार आहोत. पहिलं वर भाजताना थोडंसंच लावायचं आहे. पुरणपोळी खाली काढल्यानंतर जास्तीचं तूप लावणार आहोत आपण. जर तुम्ही वरच जास्त लावलं तूप तर पुरणपोळी जळण्याची शक्यता असते जास्तीच्या तुपामुळे. छान असा कलर आलाय. आपण कोणताही वेगळा कलर वापरला नाहीये, नॅचरल हळद आपण घातली आहे कलरसाठी यात. आता ही दुसऱ्या साईडने पण आपली पुरणपोळी छान भाजून झाली. आता आपण ही परतून घेणार आहोत पुन्हा. आता ही दुसऱ्या साईडने पण आपली पुरणपोळी छान भाजून झाली आहे. पुन्हा थोडस तूप लावल्यानंतर आपण ही पुरणपोळी काढून घेणार आहोत. आता काढताना आपण ही अलगदपणे स्टीलच्या प्लेटवरच काढणार आहोत पोळी. आता परफेक्ट आपली पुरणपोळी तयार आहे. पुरणपोळी ठेवण्यासाठी मी एक कॉटनचं कापड घेतलंय आणि स्टीलच्या प्लेटवरनं डायरेक्ट आपण थंड होण्यासाठी ह्या कापडावर पसरून ठेवणार आहोत. पुरणपोळी थोडी थंड झाल्यानंतरच आपण ती फोल्ड करणार आहोत. जर तुम्ही तशीच पोळी फोल्ड केली तर पोळीला घाम येऊन खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे मग ही थोडी थंड करायची आणि नंतर मग आपण ती फोल्ड करणार आहोत. आता ही आपण लाटणीने मगाशी बघितलंच कशा प्रकारे त्यांची ट्रिक आहे पुरणपोळ्या करण्याची ती न फाटण्यासाठी. ही आता रेग्युलर पण आपण एक बघू त्यांच्याकडून की रेग्युलर पण तुम्ही पुरणपोळी हातावर घेऊन पण टाकू शकता. गॅस मिडियम ठेवूनच त्यांनी पुरणपोळी भाजून घेतली. अर्धे किलोच्या या प्रमाणात आपल्या बरोबर 30 पुरणपोळ्या अगदी तयार आहे आपण पाहू शकता. आता आपण त्या केळीच्या पानावर छान मांडून घेऊ. आज अगदी परफेक्ट पुरणपोळी शिकवल्याबद्दल मी सौचित्रा बोबाटे यांचे मनापासून आभार मानते. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगिताज किचनला नक्की सबस्क्राईब करा.